आपण कोण कुठचा तुला काय बी माहित नाही. आपली या आधी साधी ओळखती नाही. तरी आपण एवढ्या मोठ्या मॅटर मध्ये फसलोय हे तुला कसं काय माहित. दूध पिऊन घे. नकोय मला. अरे असं काय करतोस, आजकाल तू नीट जेवत देखील नाहीस. तुला दूध पिण्याने बरं वाटतं ना? वाटत पण नकोय मला. मग दूध पिऊन घे. आणि आज आपलं एंगेजमेंट पण आहे, तर विसरायला नको का? घे. आपल्याकडनं काय हवं तुम्हाला? सांगतो, सगळं सांगतो. पण त्यासाठी तुला आधी माझ्या सोबत भिरा गावात यावं लागेल. अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतोय. संजय खूप उशीर झालाय, पूजा करून घ्या आधी. जा चल. कुठे गेले होतीस? तरी मी तुला निक्षून सांगितलं होतं कुठेही जाऊ नकोस. काय म्हणून यायचं आपण तुझ्या बरोबर? ए आपण कुठे काय येणार नाही बिरा बिरा गावाला. बबली बेटा, मी खूप अपेक्षेने तुझ्याकडे आलोय. मी तुझ्या समोर हात जोडतो. ह्याचा मॅटर जरा सिरियस दिसतोय. गोदात त्या मलाही असंच वाटतं. या दोघांचं औक्षण तुम्हीच पहिले करा. नाही नाही, मला असलं काय कराय सांगू नका. पब्लिक काशी कुठे हे कोणालाच माहिती नाहीये. पण ती जिवंत असताना संजयचं लग्न चित्रा नावाच्या एका मुलीबरोबर लावण्याचा खाट त्याच्या घरचे घालतायत. तुझ्या मदतीनं मला संजयचं लग्न थांबवायचंय. बबलीनी काशी बनून माझ्या सोबत भिरा गावात यायचं आणि खरी काशी सापडेपर्यंत तिने काशी बनून त्या घरात राहायचं. मला ती सांग, तुला काही त्रास होतोय का? पाहिलं संजय, जिला तू आईसारखं मानतोस, सारखं गोदात्या गोदात्या करतोस, तिला तुझं सुखच बघवत नाही. गोदात्या तुम्ही अशा असाल मला वाटलं नव्हतं. म्हणजे भाऊ, आपण असं काशीप बनून. बबली, हे काम पूर्ण झाल्यावर तुला सांगितलेल्या मोबदलाही मिळणार आहे. नाही, ते पैसे वगैरे ठीक आहे रे, पण हे बघ, तू आता नाही म्हणू नकोस बेटा, आता कर्ज खाऊ नकोस. छोटू छोटू तू तरी सांग तिला. बबले, आईच्या ऑपरेशनला पैसा लागणार आहे. कुठून आणायचा एवढा पैसा? सोन्याचा अंडा देणारी कोंबडी गावली आहे. हो म्हणून का मालदार पार्टी आहे का? नाही ठीक आहे, आपण तुझं काम करायला तयार आहे. पण आपली एक कंडिक्शन आहे. आपल्याला टोकन हवं. बेटा मी आता इतके पैसे नाही आणलेत माझ्या सोबत. मला आवडत नाही हा प्रकार. पण तू एक माझी सोन्याची चेन ठेव तुझ्या. ठीक आहे, आता आपल्याला फक्त सांगायचं कधी निघायचं ते. नाही काशी बनून सगळ्यांची काशी केली ना, नाव बदलून टाकायचं आपलं. काय आली आली भाग्यलक्ष्मी.